कळंत्रेवाडी येथील उत्तरमाण नदीकाठालगतचा परिसर खचला. स्मशानभूमी शेडला धोका. कळंत्रेवाडी तालुका कराड येथील उत्तरमाण नदीकाठालगतचा परिसर खचल्याने स्मशानभूमी तसेच लगतच्या परिसराला धोका निर्माण झाला आहे. चापळ विभागातून आलेली उत्तरमाण नदी कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी गावातून वाहत जाऊन पुढे उमरज ते कृष्णा नदीला मिळते. नदीच्या पलीकडील भाग हा चरेगाव हद्दीतील सूर्यवंशीमाळा या परिसराचा येतो, तर अलीकडील भाग कळंत्रेवाडीमध्ये येतो. काही वर्षांपूर्वी येथे पाणी आडवा पाणी जिरवा या शासन स्तरावरील कार्यक्रमांतर्गत बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षांनंतर चरेगाव हद्दीतील सूर्यवंशी माळ्याच्या नदीकाठच्या परिसरात पिचिंग करण्यात आले. दरम्यान कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी पिचिंग करताना नदीपात्राच्या दिशेचे योग्य सर्वेक्षण करून नदीपात्राच्या दोन्ही बाजूला पिचिंग करणे गरजेचे होते, परंतु तसे न करता नदीपात्राच्या एकाच दिशेला पिचिंग केल्यामुळे तसेच दरवर्षी येणाऱ्या पुराच्या गतिमान प्रवाहामुळे नदीपात्राची दिशा बदलून पिचिंग केलेल्या बाजूला दगडगोट्यांचा खच पडू लागल्याने कळंत्रेवाडीच्या बाजूला असणाऱ्या नदीपात्राकडे पाण्याचा दबाव वाढून काठालगतच्या 3 सिंचन विहिरी, स्मशानभूमी शेड, निवारा शेड तसेच बांधण्यात आलेला नदीघाट यांची गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पडझड होत गेल्याने धोका निर्माण होऊन या सर्व बाबी नदीपात्रात कोसळून नष्ट होण्याच्या मार्गावर असून भविष्यात खूप मोठी भीषण दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खचलेल्या जागी पिचिंग करून सूर्यवंशी माळ्याच्या बाजूला साठलेला दगडगोट्यांचा खच JCB सहाय्याने खचलेल्या जागी भरून घेऊन नदीपात्रात सुरळीत करणे गरजेचे आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही पूर्ण करून खचणारे नदीपात्र सुरळीत करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. प्रहार टीव्हीसाठी रघुनाथ थोरात, उमरज. कळंत्रेवाडी येथील उत्तरमान नदीपात्रात साधारण 10-12 वर्षापूर्वी केटवी बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं. त्यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाने पूर्ण सर्वेक्षण न करता चरेगावच्या बाजूने पिचिंग केल्यामुळे कळंत्रेवाडीच्या बाजूचा भाग खचत चाललेला आहे. त्यामुळे कळंत्रेवाडी बाजूच्या सिंचन विहिरी, स्मशानभूमी शेड, नदीकाठची शेती वाहून जाण्याच्या किंवा नदीपात्रात ढासळण्याच्या अवस्थेत आहे. तरी सदर कृष्णा खोरे विकास महामंडळाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून कळंत्रेवाडीच्या बाजूने ताबडतोब पिचिंग करून द्यावी व कळंत्रेवाडी ग्रामस्थांना दिलासा द्यावा.